विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण समाजशास्त्र या विषयाच्या महत्त्वपूर्ण अशा एमसीक्यू प्रश्नांची चर्चा करणार आहोत. समाजशास्त्र विषयातील सामाजिक चळवळी हा जो पेपर आहे यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्याचा सराव आपण करणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की समाजशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत बी ए एम ए किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सेट नेट यासारख्या परीक्षांची तयारी करणारे ह्या सर्वांसाठीच हे एमसीक्यू प्रश्न उपयुक्त आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर पाहूया आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न. आज पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, सामाजिक चळवळींचा रिकामी जागा हा उद्देश असतो. पैसा मिळवणे, समाज परिवर्तन, प्रतिष्ठा मिळवणे, समाजसेवा. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं समाज परिवर्तन हे उत्तर योग्य आहे. यासाठी सामाजिक चळवळी झालेल्या आपल्याला दिसून येतात. दुसरा प्रश्न आहे, सामाजिक चळवळींची सुरुवात रिकामी जागा होते. सामाजिक चळवळीची सुरुवात ही रिकामी जागा होते. तर सामाजिक चळवळी ह्या असंतोषातून निर्माण होतात हे उत्तर योग्य आहे. कार्ल मार्क्सची साम्यवादी चळवळ कोणत्या प्रकारात मोडते? कार्ल मार्क्सची साम्यवादी चळवळ ही कोणत्या प्रकारात मोडते? तर ही काल्पनिक सामाजिक चळवळी या प्रकारामध्ये मोडते. सामाजिक चळवळीचे खालील वैशिष्ट्ये आहेत, निश्चित उद्देश, सामूहिक प्रयत्न, विचारधारा आणि वरील सर्व. वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. सामाजिक चळवळींचा रिकामी जागा हा हिंसात्मक मार्ग आहे. सामाजिक चळवळींचा रिकामी जागा हा हिंसात्मक मार्ग आहे. तर रास्ता रोको आंदोलन हा हिंसात्मक मार्ग आहे हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी सामाजिक चळवळीचा प्रकार कोणता आहे? क्रांतिकारी सामाजिक चळवळ हा सामाजिक चळवळीचा प्रकार आहे. त्यानंतर सामाजिक चळवळ हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरलेला आहे? सामाजिक चळवळ हा शब्द सर्वप्रथम रुडॉल्फ हेब्लेन यांनी वापरलेला आहे. फ्रेंच राज्यक्रांती हे रिकामी जागा चळवळीचे उदाहरण आहे. फ्रेंच राज्यक्रांती हे रिकामी जागा चळवळीचे उदाहरण आहे. हे क्रांतिकारी चळवळीचे उदाहरण आहे. विसंगती शोधा. मार्क्सवादी चळवळ, रशियन राज्यक्रांती, भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि फ्रेंच राज्यक्रांती. तर यामध्ये आपल्याला सांगता येईल विसंगती ओळखायची आहे. तर मार्क्सवादी चळवळ ही वेगळ्या विचारांची होती. हे उत्तर आहे. त्यानंतर सापेक्ष वंचितता सिद्धांताचे पुरस्कर्ते रिकामी जागा हे होते. सापेक्ष वंचितता सिद्धांताचे पुरस्कर्ते महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघंही होते. ए आणि बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया मराठवाडा विद्यापीठाची स्थापना रिकामी जागा या वर्षी करण्यात आली. तर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना रिकामी जागा या वर्षी करण्यात आली. 1958 या रोजी करण्यात आलेली आहे. त्यानंतर दलित पॅन्थरचे अध्यक्ष कोण होते? दलित पॅन्थरचे अध्यक्ष कोण होते? राजाभाऊ ढाले हे दलित पॅन्थरचे अध्यक्ष होते. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार कोणत्या वर्षी करण्यात आला? मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार कोणत्या वर्षी करण्यात आला? 1994 रोजी करण्यात आला. त्यानंतर आहे दलित साहित्याने खालीलपैकी कशाचा पुरस्कार केला आहे? दलित साहित्याने खालीलपैकी कशाचा पुरस्कार केलेला आहे? मानवतावादी आणि शोषित
शोषितांची मुक्ती हा विचार मांडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? त्यांनी मनुस्मृतीचे दहन हे महाड येथे केले, हे उत्तर बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या वर्षी केली होती? तर अशी घोषणा त्यांनी 1935 या वर्षी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह रिकामी जागा धम्माचा स्वीकार केला, बौद्ध धम्माचा स्वीकार केला. मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी केले? मनुस्मृतीचे दहन हे 1927 या वर्षी करण्यात आले. मराठवाडा विद्यापीठ नामांतर सोहळा कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केली? घोषणा कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केली? मराठवाडा विद्यापीठ नामांतरची घोषणा कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केली? या ठिकाणी शरद पवार यांनी केली, हे उत्तर बरोबर आहे. दलित पॅन्थरचे मुखपत्र कोणते होते? दलित पॅन्थरचे मुखपत्र कोणते होते? विद्रोह हे दलित पॅन्थरचे मुखपत्र होते. नामांतर चळवळ कोणत्या विद्यापीठाशी संबंधित आहे? नामांतर चळवळ ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संबंधित आहे. आरक्षणाचे जनक रिकामी जागा यांना म्हणतात. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांना म्हणतात. मराठा आरक्षणासंबंधित कोणता आयोग नेमण्यात आला होता? मराठा आरक्षणासंबंधी गायकवाड आयोग हा नेमण्यात आला होता. अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा ही मागणी कोणत्या जातीची आहे? अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा ही मागणी धनगर समाजाची आहे. महाराष्ट्रात आम्हालाही आरक्षण द्यावे अशी मागणी खालीलपैकी कोणत्या धर्माची आहे? मुस्लिम धर्माची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहे? शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? महात्मा फुले हे आहेत. शेतकरी चळवळीत इंडिया विरुद्ध भारत असे उद्गार कोणी काढलेले आहेत? असे उद्गार शरद जोशी यांनी काढलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना रिकामी जागा यांनी केली, राजू शेट्टी यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत पहिले आंदोलन कशासाठी करण्यात आले होते? महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पहिले आंदोलन हे कांदा पिकासाठी करण्यात आले होते. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या स्थापनेचे श्रेय यांच्याकडे जाते, शरद जोशी यांनी ही शेतकरी संघटना स्थापन केलेली आहे. हुंडा प्रतिबंधात्मक कायदा सन रिकामी जागा या वर्षी करण्यात आला. हुंडा प्रतिबंधात्मक कायदा हा 1961 या वर्षी करण्यात आला. हुंडा प्रतिबंधक खालीलपैकी कोणते? हुंडा पद्धतीत खालील कारण कोणते आहे? सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक प्रथा, कुलीन विवाह, वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, वरील सर्व. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ रिकामी जागा यांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही नरेंद्र दाभोळकर यांनी केली. सती प्रतिबंधक कायदा रिकामी जागा सन या वर्षी पास करण्यात आला. सती प्रतिबंधात्मक कायदा रिकामी जागा या वर्षी पास करण्यात आला. 1829 या वर्षी पास करण्यात आला. कौटुंबिक छळापासून महिला संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? कौटुंबिक छळापासूनचा कायदा, महिला संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला? 2005 या वर्षी हा मंजूर करण्यात आलेला आहे. रिकामी जागा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन केले. रिकामी जागा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन केले. बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन केले. आदिवासींच्या कल्याणासाठी रिकामी जागा मंत्रालय कार्यरत आहे. आदिवासी विकास मंत्रालय हे कार्यरत
आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, जिन आमचं या दलित साहित्याच्या लेखिका कोण? बेबीताई कांबळे ह्या त्याच्या लेखिका आहेत. अंधश्रद्धेचे खालील कारण आहे, रूढी परंपरा, जादू टोना, ए आणि बी, हे दोन्ही आहेत. त्यानंतर आहे, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ही संस्था पुणे येथे आहे, आदिवासींच्या साठी TRTI ही संस्था आहे. तर हे उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या MCQ प्रश्नांची सामाजिक चळवळीच्या संदर्भात चर्चा करता येते. धन्यवाद.